बातमी मावळ लोकसभेसंदर्भात. मावळ लोकसभेच्या जागेवरून महायुतीत तिढा वाढलाय. श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीला अजित पवार गटानं विरोध केलाय. मुख्यमंत्री शिंदेंच्या सभेपूर्वीच विरोध दर्शवलाय. बारणेंना उमेदवारी देताना मुख्यमंत्र्यांसह भाजपानं विचार करावा असं अजित पवार गटाचे सुनील शेळके यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मावळ लोकसभेत सभा घेत आहेत. एका अर्थानं ते विद्यमान खासदार श्रीरंग बारणेंच्या प्रचाराला शुभारंभ करत आहेत. असं असलं तरी अजित पवार गटातील आमदार सुनील शेळकेंनी बारणेंच्या उमेदवारीला विरोध दर्शवलाय. अजित पवारांचे पुत्र पार्थसाठी शेळके हा आग्रह करतायत अशी चर्चा या निमित्तानं रंगली आहे. महायुतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी जो कोणी येईल त्या व्यक्तीचा फक्त प्रचार करायचा आणि त्यानंतर कामांच्या बाबतीत पुढलं जर त्याच्यातून सकारात्मकता नसेल, प्रश्न सुटत नसेल, तर आपल्याला विचार हा करावा लागेल. आणि येणाऱ्या काळामध्ये नागरिकांना जनतेला गृहित न धरता आपण योग्य तो विचार करावा हीच आमची मागणी राहणार आहे. उद्याच्या काळामध्ये मावळ लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी याकरता देखील आम्ही ठामपणे आमची बाजू मांडण्याचं काम करणार. मी व्यक्तिगत स्वरूपामध्ये कुणावर टीका टिप्पणी करणार नाही. आपण हॅट्रिक करणार 100% 2024 चा निकाल लागेल त्यावेळेस तुम्हाला कळेल की आप्पा वारणेची हॅट्रिक झाली. अजित दादांनी जर आग्रह धरला मावळच्या जागेसाठी पाठ पवारसाठी तर आपण जागा सोडणार का? मतदारसंघाच्या बाबतीमध्ये या मावळ लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे केंद्राचे वरिष्ठ नेते, राज्याचे वरिष्ठ नेते, शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे यांनी निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे त्याच्या संदर्भामध्ये मी अधिक बोलणं उचित ठरणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.